संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल। नमस्कार, मी कल्याणी दीक्षित। संवाद लाइव टीवी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। येत्या 20 मेला शिरूर तालुक्यातील बाजार समितीची निवडणूक होत आहे। शेतकऱ्यांचा विकास हाच प्रमुख मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहोत असं राष्ट्रवादी व भाजप या दोन्ही पक्षांकडून सांगण्यात येत आहे। दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार सक्षमपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। 2 मेच्या माघारीनंतर लढतीचं चित्र स्पष्ट झाले। त्यानुसार राष्ट्रवादीचे 14 तर भाजपचे 15 उमेदवार रिंगणात उतरवलेत। टाकूयात एक नजर पक्षांच्या अधिकृत उमेदवारांवर। राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिरूर शेतकरी विकास पॅनल कृषी पतसंस्था मतदारसंघ सर्वसाधारणमध्ये प्रकाश पवार जातेगाव बुद्रुक, वसंतराव कोरेकर न्हावरा, शशिकांत दसगुडे शिरूर ग्रामीण, विश्वास ढमढेरे तळेगाव ढमढेरे, शिवाजी वडघुले टाकळी भीमा, बाबाजी निश्चित वडनेर खुर्द, शंकर जांभळकर करंदीमधून उभे आहेत। कृषी पतसंस्था मतदारसंघ महिलामध्ये मंदाकिनी जालिंदर पवार नागरगावमधून तर कौसल्या पोपटभोर संविदणेमधून उभ्या आहेत। कृषी पतसंस्था मतदारसंघ इतर मागास वर्गामधून संदीप गायकवाड तळेगाव ढमढेरेमधून उभे आहेत। कृषी पतसंस्था मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये सतीश भागूजी कोळपे गुनाटमधून उभे आहेत। ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारणमध्ये मानसिंग पाचूनकर रांजणगाव, धैर्यशील उर्फ आबाराजे मांढरे शिक्रापूरमधून उभे आहेत। ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीमधून विजेंद्र गद्रे शिरसगाव फाटा, तृप्ती भरणे वर्डे बिनविरोध तर बाबासाहेब सासवडे शिक्रापूर बिनविरोध इथून उभे आहेत। भाजप पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलमध्ये कृषी पतसंस्था मतदारसंघ सर्वसाधारणमध्ये राहुल गवारे विठ्ठलवाडी, आनंदराव हरगुडे सणसवाडी, संतोष मोरे तरडोबाचीवाडी, अशोक माशेरे अहमदाबाद, तात्यासाहेब सोनवणे निर्वी, गणेश मचाले बाभुळसर तर ॲडव्होकेट देवराम धुमाळ मोराची चिंचलीमधून उभे आहेत। कृषी पतसंस्था मतदारसंघ महिलामध्ये छाया संभाजी बेनके आलेगाव तर सुजाता शंकर गाजरे जांबूतमधून उभे आहेत। कृषी पतसंस्था मतदारसंघ इतर मागासवर्गमध्ये विकास शिवले पारोळीमधून भाजपच्या तिकिटावर उभे आहेत। कृषी पतसंस्था मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये डॉक्टर हेमंत भास्कर पवार कवठे यमाईमधून उभे आहेत। ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारणमध्ये संभाजी कर्डिले तरडोबाची वाडी, किसन उर्फ अनिल नवले कारेगावमधून उभे आहेत। ग्रामपंचायत मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीमध्ये तुकाराम थोरात मांडवगण फराटामधून उभे आहेत तर हमाल तोलार मतदारसंघातून कुंडलिक दसगुडे शिरूर ग्रामीण भागातून उभे आहेत। याचसोबत उमेदवारांच्या अधिकृत यादीचा स्पेशल रिपोर्ट इथं संपला। नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या। धन्यवाद। एस के खांडरे सराफाइन ज्वेलर्स सादर करीत आहेत खास कलात्मक दागिन्यांच्या असंख्य व्हरायटीज। घट नसलेले मनमोहक व आकर्षक दागिने हव्या त्या हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त 4 दिवसात उपलब्ध। चांदीच्या पैंजांमध्ये असंख्य व्हरायटीज, पैंजण टिकण्याची 100% गॅरंटी फक्त आम्हीच देतो। आमच्याकडील सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही, मजुरी वजा करून पूर्ण पैसे दिले जातील। एस के खांडरे सराफाइन ज्वेलर्स, सुभाष चौक शिरूर।